नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाग, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या सीरीज मधील पुढील व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येतोय। व्हिडिओ क्रमांक माझ्या माहितीप्रमाणे 17 असेल कदाचित। तर खूप भरभरून रिस्पॉन्स या सीरीजला आहे, अनेक पालकांचे वेगवेगळे प्रश्न या सीरीजच्या माध्यमातून आपण चर्चेला घेतोय। त्यामधनं अनेकांचे मनामधील जे काय प्रश्न आहेत त्यांचं निरसन होतंय आणि सगळ्यांचं प्रेम मिळतंय या सीरीजला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार प्रथमतः। आणि आजच्या डेटमध्ये आपण जो व्हिडिओ पोस्ट करतोय त्याच्यामध्ये जवळजवळ 5 प्रश्न आपण आज कव्हर करतोय। तुमचे जेवढेही प्रश्न या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येतील मॅक्झिमम प्रश्न घेण्याचा प्रयत्न मी करत राहील। तुमचे जे काही प्रश्न असतील इथून पुढे तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा। तर पहिला प्रश्न आज आहे, बीपीटीएस साठी ग्रुपिंग क्रायटेरिया लागू आहे का फिजिओथेरपीसाठी? तर प्रश्न अगदी योग्य आहे, कारण आता नुकताच 12वीचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचा असं आहे की नीटला बऱ्यापैकी मार्क्स आहे पण ग्रुपला मार्क भरलेले नाही आहेत। त्यात फक्त इंजिनिअरिंग साईडला जाणाऱ्या मुलांसाठी थोडासा दिलासा आहे की त्यांचं मॅथ्स आणि फिजिक्स कंपल्सरी असून ऑप्शनल सब्जेक्टचे पण मार्क काउंट करता येतात केमिस्ट्रीच्या जागेवर, तर त्यांचा ग्रुप भरू शकतो। अनेक मुलांचा भरला आहे, अनेक मुलांनी मला मार्कशीट पाठवल्या, काही प्रत्यक्ष येऊन भेटले आणि त्यांचं ॲडमिशन होईल असं मी त्यांना सांगितलं, कारण अशा पद्धतीनं आपण यापूर्वी ॲडमिशन केलेले आहेत आणि ते नियमात आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे। परंतु मेडिकलमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या तीन विषयाची जी ग्रुपिंग आहे ओपन EWEW साठी किंवा रिझर्व कॅटेगरीसाठी, तर त्याच्यात ग्रुप भरत नसल्यामुळे अनेकांचा प्रश्न आहे। तर मग चला, नाही आता आपल्याला BMS BHMS किंवा BDS मिळत किंवा इतर कुठले कोर्स मिळत, तर मग BPTS तरी मिळेल का? तर यस, फिजिओथेरपीसाठी ग्रुपिंगची अशी कुठली अट नाही आहे। जे पण मुलं BPTSला जाऊ इच्छितात त्यांनी रितसर रजिस्ट्रेशन करावं, आपला ग्रुप जरी भरत नसेल तरी आपलं रजिस्ट्रेशन होईल। जेव्हा चॉईस फिलिंगची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्हाला चॉईस फिलिंग जे आहे फिजिओथेरपीसाठी करता येईल। ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील जे कॉलेजेस आहेत त्यासाठी आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार नाही, त्यामुळे BPTS साठी ग्रुपिंगचा क्रायटेरिया लागू नाही। एक अतिशय ऑथेंटिक महत्वाची योग्य माहिती मी आपल्याला या ठिकाणी देतोय। प्रश्न क्रमांक 2, प्रायव्हेट MBBS कॉलेजला OBC स्टुडंटला ओपन मधून कॉलेज अलाउड झाले तर फीस ओपनची लागेल का ती OBC ची लागेल 50% जी असते ती? तर बघा, मेरिटवर जर तुम्हाला ऍडमिशन, आपण OBC कॅटेगरीत बिलॉंग करत असाल आणि जर मेरिटवर जर आपल्याला ऍडमिशन थ्रू सिस्टीम अलॉट झालं आणि जे ओपनमधून झालं तरीही तुमचा कॅटेगरीचा क्लेम जात नाही, तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळतं, म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरी जी लागू फीस असेल ती भरता येईल। कोणतंही कॉलेज तुम्हाला ओपनची फीस मागणार नाही आणि जर मागली तर त्या मागितली तर त्यासाठी तुम्ही रितसर CTCL ला बोलू शकता। मागच्या वर्षी अनेक पालकांना ओपनमधून कॉलेज मिळाल्यानंतर त्या केसमध्ये जे तर फुल फीसची डिमांड केली गेली होती, त्या केससाठी आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही मुलांना मदत केली आणि फायनली कॉलेजला जे तर जी कॅटेगरीची फीस आहे ती घ्यावी लागली। एक प्रकारे आमचं म्हणजे आम्हाला खूप आनंद होतो की मुलांची मदत केल्यामुळे त्यांचा फायदा होतोय। तर जरी ओपनमधून कॉलेज अलाउट झालेलं असेल तरीही आपल्याला OBC चीच फीस भरता येईल, अर्थात काही कॉलेजवाले सुरुवातीला भरून घेतात, नंतर मात्र तुम्हाला तुमची 50% फीस जी येते परत येऊ शकते। त्यानंतर तिसरा प्रश्न, इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स मॅथ सोबत बायोलॉजीचे मार्क्स धरले जाऊ शकतात का? बघा, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं, एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करायचं आहे त्याचं ग्रुप भरत नाही आहे तर त्या केसमध्ये केमिस्ट्रीच्या जागेवर बायोलॉजीचेही मार्क्स धरले जाऊ शकतात। ऑप्शनल जे पण सब्जेक्ट होते, बायो नसेल इतर कुठला विषय असेल, IT असेल किंवा बायो नव्हताच, इलेक्ट्रॉनिक्स होतं 200 मार्क्सचं किंवा CS होतं किंवा मेकॅनिकल मेंटेनन्स होतं, तर असे ते विषय आहेत जे 200 मार्क्स आहे, त्यातला जो एक विषय त्याचे मार्क्स आणि फिजिक्स आणि मॅथ्सचे मार्क्स असे म्हणून तुमचा ग्रुपचा क्रायटेरिया जर फुलफिल झाला तर तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात। त्यामुळं तुमची मार्कशीट जी आहे तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, ऑप्शनल सब्जेक्ट कुठला होता, बायो जरी असेल तर तो काउंट होतो, इव्हन दो इतर जे विषय आहेत जॉग्रफी असेल किंवा जिओलॉजी असेल किंवा सायकोलॉजी असेल किंवा अजून कुठल्या असतील तर ते पण विषय जे आहेत काउंट होऊ शकतात, याबद्दल रिसर्च आज मी सकाळी पण माहिती घेतलेली। फिजिक्स आणि मॅथ्स मात्र कंपल्सरी राहील, ऑप्शनलमध्ये कुठलाही केमिस्ट्रीच्या जागेवर फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज सोडून इतर जो कुठला ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याचे मार्क्स काउंट होऊ शकतात
आणि ॲडमिशनचा तुमचा रस्ता जो येतो मोकळा होऊ शकतो. त्यानंतरचा चौथा प्रश्न, आयक्यू कोट्यातून प्रवेश मिळाल्यास बीएमएससाठी किती फीज भरावी लागते? तर हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. काही कॉलेजेसमध्ये बीएमएसला आयक्यू कोट्यातून प्रवेश मिळाला तर 3 टाइम फीस घेतली जाते, काही ठिकाणी 4 टाइम, एका ठिकाणी 5 टाइम्स आहे. आता कोणतं कॉलेज 3 टाइम फीस घेतं, कोणतं कॉलेज 5 टाइम्स फीस घेतं याच्या खोलात फार जात नाही. परंतु जर आपल्या एखाद्या कॉलेजला 2 लाख फीस येतात, 3 टाइम म्हटल्यावर 6 लाख होतात, 5 टाइम म्हटल्यावर 10 लाख रुपये होतात, तर तुम्हाला कुणालाही आयक्यू कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क करा. आमच्यासारखे जे पण कन्सल्टंट आहेत त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्या मदतीनं कमीत कमी आयक्यू कोट्याची फीस कोणत्या कॉलेजची आहे त्याची मदत तसं सगळी हेल्प घेऊन जे तर तुमचं ॲडमिशन मार्गी लावून घ्या. आमच्याकडे आलात तर आनंदच आहे. माझ्याकडे ऑलरेडी सातारा सांगलीचे सुद्धा 2 आयक्यू कोट्यातून ॲडमिशन जे मला करायचे आहेत ते मी माझ्याकडे पैसे आलेत, त्यांचे रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालेले आहेत. लोकलचे पण बऱ्याच मुलांचे आपल्याकडे भरपूर इन्क्वायरीज आहेत की ज्यांना आयक्यू कोट्यातून प्रवेश पाहिजे, की ज्यांना बाहेर जायचं नाही आहे, महाराष्ट्रात एक 22-23 लाख रुपयापर्यंत बीएमएसला ॲडमिशन मिळालं तर ज्यांची बाहेर भरायची तयारी आहे. टोटल पॅकेज सांगतोय मी, म्हणजे वर्षाला 4.5 लाख ते 5.5 लाखच्या दरम्यान ज्यांचं इयरली फीस भरायचं बजेट आहे असे आलिंगांचे प्रवेश जे आपण महाराष्ट्रामध्ये करून देऊ शकतो. आपल्यापैकी पण कोणी इच्छुक असाल तर प्रत्यक्ष या, प्रत्यक्ष चर्चा करून जे निर्णय आपण करू शकतो. शेवटचा प्रश्न आजच्या सिरीजमधील आजच्या व्हिडिओमधला, सर परदेशात MBBS केल्यावर कोणती परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा पास होण्याचे प्रमाण किती आहे? आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याला पहिला अटेम्प्ट केला नीटचा, मार्क्स कमी आले, मग रिपीट केलं तरी पण मार्क्स कमी आले, परंतु MBBSच करायचं आहे असं त्याचं स्वप्न आहे आणि पालक थोडं आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर अशा केसमध्ये मुलं बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी जातात. कुठे कुठे जातात? आपणही बऱ्याचशा देशामध्ये मुलांना पाठवतो, जसं की जॉर्जिया आहे, रशिया आहे, कझाकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, फिलिपाईन्स आहे, बांगलादेश आहे, किंवा अजून नेपाळ आहे. तर या देशामध्ये जाताना जाण्याचा प्रॉब्लेम नाही. बेसिक क्रायटेरिया काय, नीट क्वालिफाय असावेत, ग्रुपला 50% प्लस मार्क्स असावेत आणि बाकी पैसे तुमच्याकडे असावेत, हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया. परंतु हे जे मुलं बाहेरच्या देशामध्ये जातात तर हे भारतात आल्यानंतर यांची स्क्रीन टेस्ट आहे, FMG एक्झाम होती पूर्वीपासून. ऑलरेडी गव्हर्नमेंटने 2023 पासून नेक्स्ट नावाची एक्झाम जी इथे इंट्रोड्यूस केलेली असणार आहे. भारतामध्ये रजिस्टर्ड होऊन प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा क्लिअर करणं सगळ्या मुलांसाठी कंपल्सरी असणार आहे. त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला भारताच्या बाहेर जायचं शिक्षणासाठी तर रितसर प्रॉपर माहिती घेऊन की खरंच कोणत्या देशामध्ये चांगलं शिक्षण मिळेल, कुठे इंग्लिशमध्ये एज्युकेशन मिळेल की जे आपल्याला चांगलं ग्रास्प होईल, अंडरस्टँडिंग आपली त्यातून इम्प्रूव्ह होईल, आपलं मेडिकलचं ज्ञान वाढेल, आणि कुठे आपण कुठे इंडियाशी मिळता जुळता करिक्युलम रन होतो अकॅडमिक्स, की जे की भारतात आल्यानंतर एक्झाम क्रॅक करायला सोपं पडेल, हे सगळं अभ्यासपूर्ण विषय आहेत आणि हे सगळं तुम्ही स्टडी करूनच निर्णय घ्यावा असं मी तुम्हाला सल्ला देईल. बरेचसे परदेशात ॲब्रॉडला ॲडमिशन करणारे जे मोठे कन्सल्टंट आहे, मी छोटा आहे पण जे मोठे आहेत तर ते असे ॲड करतात 16 लाखात MBBS, 15 लाखात MBBS. माझा साधा प्रश्न आहे पालकांना, चांदीचे पैसे देऊन सोनं विकत भेटेल का तुम्हाला? जस्ट इमॅजिन करा, म्हणजे तुम्ही MBBS करायला चाललेत 16 लाखात 15 लाखात काय होत असणार आहे याचा विचार पालक करत नाही. शेजारच्यांनी पाठवला मी पण पाठवणार, माझ्या मित्राचा मुलगा गेला मी पण पाठवणार, अरे तो भारतात येऊन पास झालाय का, त्याचं रजिस्ट्रेशन होऊन तो आज कुठे सेवेत आहे का हे बघा. खरं वास्तव जे तो व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही, प्रत्यक्ष जो कोणी पालक येईल त्याला मी सांगेल. मी असं अजिबात म्हणणार नाही की ते वाईट आहे, बिलकुल चांगला कन्सेप्ट आहे, कमी पैशात चांगलं शिक्षण तिथं मिळू शकतं, परंतु जायचं कुठं हा एक महत्त्वाचा बाब. आपल्याला सोयीचं आपल्या भारताच्या शिक्षणाशी मिळतं जुळतं शिक्षण कुठे आहे, जिथं आपली प्रॅक्टिसही होईल, आपल्याला चांगलं ज्ञान मिळेल आणि भारतात आल्यावर आपण पहिल्या टप्प्यामध्ये किंवा फार तरी एखादा अटेम्प्ट घेऊन आपण इथली जी काय स्क्रीनिंग टेस्ट आहे, नेक्स्ट एक्झाम आहे, ती क्वालिफाय करू, याचं पूर्ण ज्ञान घेऊनच तुम्ही बाहेर जावं असा माझा तुम्हाला सल्ला राहील. बऱ्याचदा ब्लाइंडली लोक म्हणतात मला MBBS करायचं, लगेच पालक तयार होतात, सेमिनार वेगवेगळ्या ठिकाणी चालूच आहेत, पेपरला जाहिराती आहेत, अटेंड करतात आणि स्पॉट बुकिंगवर 1 लाख डिस्काउंट आणि लगेच पालक म्हणतात हे 50,000 आमचे गुंतले. आणि अशा पद्धतीनं काही काही याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी तर म्हणजे नीट क्वालिफाय नसेल तरी ॲडमिशन मानतात काय, तर मग त्यांना पुण्यामध्ये 1 वर्षाचा कोर्स आहे, मग तिथं त्यांचं
ट्रेनिंग आहे, हालांकि ते दिन नीटची तयारी करून घेतात, नीट क्वालिफाय करतात, मग त्यांना बाहेर ॲडमिशन करून देतात। हे सगळ्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत, जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही। हे अब्रॉड एज्युकेशनचा जो विषय आहे तर हे मोठा विषय आहे। ज्यांना कुणाला अब्रॉडमध्ये एज्युकेशनला जायचं आहे त्यांनी रीतसर माहिती घ्यावी, आमच्याकडे आला तर आम्ही पण तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ, रीतसर गाईडलाईन प्रोव्हाइड करू आणि तुमच्या ॲडमिशनसाठी सुद्धा मदत करू, त्यातून आम्हालाही दोन पैसे मिळतील। हा एक विषय ॲडिशनल, परंतु विचारपूर्वक निर्णय करावा आणि मगच तुम्ही फॉरेन एज्युकेशनच्या संदर्भाने डिसिजन घ्यावा। पर्सेंटेजचं पासिंगचं प्रमाण विचारात घेतलं तर हे व्हिडिओमध्ये सांगणं योग्य होणार नाही, कारण मला लगेच फोन येतील, कारण सगळ्यांशी चांगले संबंध आहेत की जाहीररित्या हे कसं काय तुम्ही सांगितलं म्हणून। ज्यांना कुणाला जायचं आहे त्यांनी निश्चितपणे यावं, चर्चा करावी, निश्चितपणे मी मदत करेल। तत्पूर्वी जे मी सुरुवातीलाच आवाहन करतो, तर हे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं चॅनल आपण पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंग संदर्भानं जर आपल्याला मदत घ्यायची असेल तर आमच्या छत्रपती संभाजीनगरला आपण इथं जे आपलं ऑफिस आहे तिथे व्हिजिट करा, पर्सनली मी आपल्याला भेटेल। अजून एक ॲडिशनल विषय सांगतो, 30 तारखेला मी मुंबईला जाणार आहे, एक महत्त्वाचा विषय असणार आहे। तर त्या दिवशी जर कुणाला मुंबईमधले जे पालक असतील, मग ते ठाणे, पनवेल, कल्याण कुठले असतील, तर ते मला मुंबईला भेटू शकतात। ज्यांना कुणाला भेटायचं असेल 94-81-12-12-12 या नंबरला कॉल करा। ज्या ठिकाणी माझा महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटू शकेल। फार किती वेळ देता येईल माहिती, पण एक 10-15 मिनिटं प्रत्यक्ष आपली चर्चा होऊ शकते। ऑलरेडी मुंबईचे 2-3 पालक आम्हाला तिथे येऊन भेटणार आहेत। तुमच्यापैकी जे त्या भागात राहतात त्यांना मला भेटायचं असेल तर मुंबईला आपली नक्की भेट होऊ शकते 30 तारखेला, ठीक आहे। तर हा विषय इथं संपवतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।